नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रभर पावसाची शक्यता। पुणे, सातारा आणि रत्नागिरी रेड अलर्ट, तर मुंबई मुसळधार पावसाचा इशारा। पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला, मात्र पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधाराचा इशारा देण्यात आलेला आहे। पुणे, सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे। ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, मात्र पुणे आणि साताऱ्यातही घाट माथ्यावर अतिमुसळधाराचा इशारा देण्यात आला आहे। तर पुढील काही तासात मुंबई आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। तर पुढील काही तासात मुंबई आणि उपनगरामध्ये मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये सकाळपासून चांगला पाऊस बघायला मिळत आहे। आज काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून मुंबई, उपनगरी आणि ठाण्यातील वर्तवली होती। अरबी समुद्रातील उत्तर कोकणाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील 2-3 दिवस कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मागील 24 तासात कुलाब्यात 102 मिमी, सांताक्रूजमध्ये 31.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर मित्रांनो, मराठवाड्यातील परभणी, जालना, हिंगोलीत देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस। कोकणमध्ये महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे, सोबत मराठवाड्यातील परभणी, जालना आणि हिंगोलीत देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस वर्तवण्यात आला आहे। विदर्भात देखील हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात हलक्या सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर आणि वर्ध्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे। 2 दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा दमदार पावसाचं आगमन। पुणे शहरात देखील पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे। शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे। 2 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने दमदार कमबॅक केल्याने काही वेळातच शहरात सुखद गारवा निर्माण झाला आहे। हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षाही अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे। 7 जूननंतर मान्सून हजेरी लावत असतो, यंदा मात्र जूनच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। पावसाच्या हजेरीने राज्यातील बळीराजा सुखवला आहे। तर महाराष्ट्रभर पावसाची शक्यता, पुणे, सातारा आणि रत्नागिरीत रेड अलर्ट, तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा।